अमी सारे खवैये मध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आजकाल बुधवार गुरुवारी 9:30 च्या आत सगळं काही आटपून बसायला लागतं. याचं महत्वाचं कारण झी मराठीवरती बुधवार आणि गुरुवार 9:30 वाजता वॅसलीन प्रस्तुत एकापेक्षा एक अप्सरा आली हा मस्त कार्यक्रम चालू आहे. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी परफॉर्म करत आहेत. यातल्याच एका अप्सरेला माझ्या मैत्रिणीला भेटायला आलोय तिच्या घरी. तिचं नाव आहे सोनाली खरे. हाय सोनाली. हाय सोनाली खरे आनंद. येस सोनाली खरे आनंद. कसं वाटतंय अप्सरा बनून? म्हणजे अप्सरा तू आहेस? नाही नाही. परत परफॉर्म करताना कसं वाटतं? खूप धडपड येत आहे. कारण की काय म्हणते अगं, हो आता सवय नाही राहिली डान्स करायची. आणि तुला माहिती आहे स्पेशली बाळ झाल्यानंतर वगैरे ऍज इट इज आपला स्टॅमिना खूप कमी होतो. आणि त्यात एवढ्या वर्षाची गॅप आणि नंतर परत ती कॉम्पिटिशन, त्या भाग घेणं, म्हणजे ते वेगळंच दडपण असतं. त्यामुळे पण येस मी खूप मेहनत करते. जितका वेळ मला मिळतो तेवढा वेळ मी खूप मेहनत करते. म्हणजे माझा नवरा जवळजवळ मला आजकाल विचारतो तू असतेस का घरी, तू काय करतेस, तू कुठे आहेस. म्हणजे तो रिअली मिस करतो मला. कारण त्याला सवय नेहमी कायम सनाया तो घर अशीच कंटिन्युअस असायचे. पण आता मी बाहेर जाते त्यामुळे त्याला पण असं वाटतं की अरे ही नक्की का जाते र. म्हणजे मुलगी पण कितीतरी वेळा मला विचारते की मम्मा ऑफिस, मम्मा ऑफिस. आणि म्हणजे माझं जीव असं खालीवर होतं. बट येस, हे नवीन जे काही घडतंय आयुष्यामध्ये ते मी खूप एन्जॉय करते. आणि आतापर्यंत जे तुझे परफॉर्मन्स झाले ह्याला, तर त्याचा तुला जो एक कॉम्पिटिशन असा एक आपण ह्याच्यातला भाग बघितला, तर काय वाटतं कुणाचा डान्स तुला जास्ती आवडतो की नाही हिच्यापेक्षा माझं हे जास्ती चांगलं व्हायला पाहिजे असं कोणाबरोबर वाटतं? ऍक्च्युली खरं सांगू का, म्हणजे खूप असं पॉलिटिकली करेक्ट आन्सर देते वगैरे असं वाटेल, पण ह्या पर्वामध्ये किंवा माझ्याबरोबर ज्या सगळ्या जणी आहेत ना, सगळ्या खूप छान डान्स करतात. सगळ्या खूप छान डान्स करतात. आणि कॉम्पिटिशन खूप टफ आहे. प्रत्येक वेळेस मी असा विचार करते की मी जो परफॉर्मन्स दिलाय, जो आधी दिलाय, त्याच्यापेक्षा चांगला मला आता पुढचा माझा परफॉर्मन्स करायचा आहे. सो ते प्रेशर माझ्यावर असतं की अरे ह्याच्यामध्ये आपलं क्लॅरिटी नव्हती किंवा ह्याच्यामध्ये आपला स्टॅमिना गेला, तर मग आपल्याला तो वाढवायचा. सो इट्स अ कॉम्पिटिशन विथ मायसेल्फ ओनली. माझ्याबरोबर माझी कॉम्पिटिशन आहे की मला कसं बेटर करता येईल. पण असं तुझा काही सहभाग असतो का गं कधी, की कुठे तू कुठल्या दुसऱ्या गाणं म्हण, जुनी गाणी म्हण किंवा वेस्टर्न कुठली गाणी म्हण, बघितलीस, कॉन्सेप्ट बघितलायस, आणि तुझा असा आग्रह असतो ते मानलं जातं का कधी की नाही मला हे या पद्धतीनं करायचं आहे, किंवा असं काही कोरिओग्राफरशी म्हणजे कधी कधी असं दाखवतात तसं खरंच होतं का? ऑफ द कॅमेरा तुम्ही भांडता का कोरिओग्राफर किंवा असं काही करता? थोडंफार होतं. म्हणजे एकदम ऍक्च्युली खरं असं भांडण होत नाही, पण माझे काही व्ह्यूज असतात. किंवा आता मला फुलवा खामकर मला मेंटर म्हणून आहे, सो तिची एक वेगळी शैली आहे जी म्हणजे अख्खा एनर्जीचा बॉम्ब कम्प्लीट. त्यामुळे ती जी काय आमच्या मागे लागलेली असते प्रॅक्टिस साठी, रिहर्सल साठी, पण दीपाताई बरोबर मी काम केलेलं आहे, मयूर बरोबर मी काम केलंय, त्यामुळे एक स्टाईल माहिती आहे आणि एक ट्युनिंग आहे. तर फुलवा बरोबर मी जेव्हा पहिल्यांदा करायला गेले तर आय वॉज व्हेरी नर्वस. कारण तिचा खूप बीट टू बीट, कट टू कट डान्स असतो आणि खूप वेगळी कंटेम्पररी स्टाईल आहे. पण येस, म्हणजे कधी मी काही सजेस्ट करते तिला मग की बा आपण एखादं गाणं घेऊया, त्याच्यामध्ये काहीतरी थीम टाकूया, एक स्टोरी टाकूया, जे कधी कधी तिला पटतं कधी कधी नाही पटत. मग कधी कधी तिच्या सजेशन असतात. जसं आम्ही हमको आजकाल हे गाणं केलं होतं तेव्हा असं आमचं मिळून असं आमचं मत झालं की आपण कुठेही माधुरी दीक्षितची सैलामध्ये तिने जी स्टेप केले ना ती कुठचीही वापरायची नाही, एकही स्टेप घ्यायची नाही. आपण एक कम्प्लीट नवीन गाणं बसवायचं, नवीन स्टाईलने, कुठेही तिचा भास झाला नाही पाहिजे. सो तिने तिला अशी हॅटू वर्क हार्ड की एक एक स्टेप एकही माधुरीची वाटली नाही पाहिजे. सो असं काही काही आम्ही मिळून बोलून वादावादी होऊन वगैरे ठरवतो. पण मस्त त्याचा जे काय आहे आम्हाला बघताना प्रत्येकीचा परफॉर्मन्स इतका असा म्हणजे हरवून जातो आम्ही बघताना की खरंच आमच्यासाठी पर्वणी असते. आणि सगळ्यात टफ जॉब असणार आहे हे जे SMS करायला लागणार आहे तो टफ जॉब आमच्यासाठी आहे. कारण सगळ्याच आमच्या आवडीचे म्हणजे सगळेच कलाकार आवडीचेच असतात, पण ह्या सगळ्या जणी खास आहेत. कोणाला SMS करायचं? सगळ्यांना. हो सगळ्यांना, मला थोडे जास्त करणार पण सगळ्याच झी मराठीच्या सगळ्याच प्रेक्षकांना असं वाटणार आहे की अरे ही तर आमची या सिरियल मधली, अरे ही तर या सिरियल मधली. कोणाला कोणाला नाही करणार असं सिलेक्ट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे तो मला असं वाटतं खूप महिने वगैरे चालेल की काय असं वाटायला लागलंय मला. असं हा चालेल चांगलं, पण तो खूप महिने चालला तर फक्त आमची कितपत हाडं उडतील. कंडिशन तुम्ही बघताय ते जखमी मावळे असते
असतात ना तसं ऍक्च्युअली मी रिहर्सल वर रोज आले की मला एक मार लागलेला असतो का तू असं काय नाही हे माझं पाय मुरगळलेलं आहे प्रेग्नन्सी जखम आहेत अदरवाईज सुद्धा खूप खूप हे बघ इथे लागलंय इकडे लागलंय सगळीकडे आलंय रोज रिहर्सल आल्यावर एक तरी मार लागलेला असतो पण मार म्हणजे एक्झॅक्टली तुला काय एखादी स्टेप नाही आली तर फुलवा काय म्हणजे डायरेक्ट साडी घेऊन बसले तिथे नाही नाही असं काय नाहीये ऍक्च्युअली मला हा म्हणजे एक तर खूप कठीण स्टेप्स असतात आणि त्यात काय होतं ना असं जमिनीवर लोळण वगैरे घ्यायचं असेल ना तिथे लाकडाचं फ्लोअर वगैरे सो कधी कधी घासलं केवढं चिल्लंय म्हणजे ऍक्च्युअली इकडनं सोललं गेलंय इकडे कापलं गेलंय आणि मुके मार्ग तू विचारूच नकोस किती आहे पण ऍक्च्युअली रिअल रिझन बघायला म्हटलंस तर मी ना खूप ऍक्सिडेंट प्रोन आहे म्हणजे मी असं ऍक्सिडेंट माझ्याकडे अट्रॅक्ट करत असते की या आणि मला लागू दे आणि माझ्या डोक्यावर काहीतरी पडू दे म्हणजे मी बसली बसली असेल आणि काहीतरी ठपकन येईल आणि मला लागेल सो हे म्हणजे फारच आहे काही तुला होऊ नको दे आणि तुझे सगळे परफॉर्मन्स अगदी मस्त होऊ दे आमच्या सगळ्यांकडनं तुला शुभेच्छा सो प्लीज स्वतःची काळजी घे आणि कारण आता तिला डान्स वेगवेगळ्या फॉर्म तिला करायला लागतील सो त्याच्यामध्ये सुद्धा इकडे लिफ्ट केलं तिकडे असं केलं चित्र विचित्र सगळे प्रकार आणि फुलवाय म्हटलं यू कॅन इमॅजिन ती मला कुठून कुठे फेकणार फेकणार असं खूप देणार ती मला सो प्लीज सांभाळून कर आणि आता आम्हाला पण सांभाळायची गरज आहे कारण ती स्वयंपाक करणार आहे प्लीज जरा सावधान राहा कारण की मी फार ग्रेट कुक वगैरे अशी नाहीये फार हौशी पण म्हणताना नाही मला म्हणजे मी नवऱ्याशी ऍक्च्युअली लग्न करताना ना मी असा पॉइंट ठेवला होता की हे बघ मी जेवण बनवणार नाही मला जेवण येत नाही या आठीवर तुला लग्न करायचं तर कर तुला घरामध्ये दोन माणसं जेवण करायला ठेवायला लागतील म्हणजे मला येतं असं नाही की मी मरेन जेवण उपाशी मरेन असं नाही भात भाजी पोळी आमटी आपलं जे जे येतं पण मला मेन अशी खूप अशी हाऊस नाही की मी रोज पोळ्या करीन रोज भाजी करीन कधी मध्ये वेगळ्या कधी स्टे केलं तर मग अप्सरा कोण बनणार खरे तू कॅन यू इमॅजिन अप्सरा इज मेकिंग पोळ्या काहीतरी सो अप्सरा अशी सुंदर दिसू दे तिने सुंदर परफॉर्म करू दे आणि थोडंफार फक्त मग आमच्यासाठी असं काहीतरी छानस देऊ दे खायला दिसलं असं एक मी असिस्टंट म्हणून राहीन तुझ्या बाजूला आणि मग तू एक मेन शेफ कसा फक्त आयडियाज असं तसं तू केलं तुझ्या प्रेक्षकांसाठी तरी चालेल म्हणून सोप्या रेसिपी निवडल्या आहेत की चट चट पटपट म्हणजे मी घरामध्ये पण जेव्हा आता ऍक्च्युअली सनाया झाल्यापासून मला जेवण बनवण्यामध्ये थोडं लक्ष घालायला लागलं कारण की तिला सतत काहीतरी वेगळं किंवा तिच्या न्यूट्रिशन वाल काहीतरी गेलं पाहिजे या हिशोबाने मी पुस्तकं आणते मग त्यात काहीतरी नवीन असेल ते बघते मग ते त्यांना माझ्या घरी जे आहेत त्यांना मी दाखवते आणि ते आता तुम्ही करा पण ठीक आहे तसं आपल्याला दाखवायला तयार असते हा हो येस आणि मग नंतर तुम्ही करायचं हा मग तुम्ही करायचं तुम्ही करायचं आणि आता सोनाली हे जे तू बनवत असते काय आहे ही ह्याला म्हणतात असं गॉल्झेमी म्हणून गॉल्झेमी तर ह्याचं साहित्य लिहून घ्या सांग हा आपण मैदा भिजवलेला आहे थोडंसं पाणी आणि दूध असं एकत्र करून मैदा भिजवला आहे त्यानंतर उकडलेला बटाटा त्याच्यामध्ये आपण चाट मसाला आणि मीठ वगैरे असं मिक्स करून घालू शकतो त्यानंतर पालक कच्चा पालक आहे हा बारीक चिरलेला पनीर आहे असं कुस्करलेलं मॉझरेला चीज किसून घ्यायचं मीठ चवीप्रमाणे थोडं तेल परतायला आणि चिली फ्लेक्स असं आणि चाट मसाला हा वेगळा असा घेऊन ठेवू ओके साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं आणि सोनाली आता मैदा जो भिजवला होता त्याच्या लाट्या करून तू घेतले पण मग याच्यामध्ये काही मिक्स केलेच रवा काही नाही नाही फक्त मैदा आणि दूध आणि पाणी एवढ्या याच्यामध्ये ती भिजवलेली आहे मैदा म्हणजे जस्ट जरा सॉफ्ट व्हायला ओके याच्यात बुडवायचं हा साधी पोळी लाटतो तशी ही लाटायची चला आपली पोळी रेडी आहे ओके ओके आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया कुस्करलेला बटाटा खूप हेल्दी पण आहे ना हे खूप हेल्दी स्पेशली तुम्ही जर काय ब्रेकफास्टला खाल्लत ना तर ह्याच्यामध्ये कार्ब्स पण आहेत प्रोटीन्स पण आहेत सगळं आहे पालक पण आहे हिरवावाला सो आणि बेसिकली सनाया वगैरे हे लहान मुलं हिरव्या भाज्या वगैरे खायला जाम कटकट करतात सो आपण आता थोडं पालक स्प्रिंकल करूया रिहर्सलला घेऊन गेलेस की नाही
अरे तिथे म्हणजे एक तर उत्कृष्ट जेवण असतं रिहर्सलला आमच्या, त्या एक मावशी डबा पाठवतात, इतकं सुंदर जेवण पाठवतात. आणि त्यातून मग माझी आई मला काय काय पाठवते जे मी सगळ्यांना देते. मग माझी आई फेमस आहे ऍक्च्युली त्याकरता की आई रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या वगैरे असं काय काय बनवून पाठवत असते. सो एव्हरीबडी लाईक्स दॅट. आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये चीज मोझरेला. ते मोझरेला अशा करता घालायचं की हे वितळून ना छान पसरतं आणि एक वेगळा, हा आणि एक वेगळा फ्लेवर येतो त्याचा. आणि सध्या सणाला तुला चीज वगैरे चालणार आहे? हो भरपूर. हो चीज आणि पनीर वगैरे याच्यामधनं खूप प्रोटीन्स वगैरे. आणि आता ही चिली फ्लेक्स. पनीर सगळ्यात शेवटी घालायचं. सगळ्यात शेवटी. ओके ओके. आणि जितकं तिखट हवंय. आता मी सणाला जेव्हा बनवते तेव्हा मी ह्याच्यात काही हे घालत नाही, कारण की तिला अजिबात तिखट चालत नाही. सो नुसता चाट मसाला. वेदर इतकं मस्त आहे की गरम घालू अजून. हो बिंदास. बस ओके. आणि तरी पण एक थोडस आपण ना मीठ टाकूया जर असं. चाट मसाला पण घालतो. हा चाट मसाला पण घालते आणि मीठ पण घालते. कारण तिचा एरिया इतका मस्त आहे की इथे हवा माउंट मेरी चर्चच्या जवळ ती राहते. त्यामुळे तो इतका एरिया सुंदर आहे की इथे गॅलरीत बसून आपण मस्त गरमागरम खाऊ शकतो. ते तिखट आणि स्पायसी असेल तर मजा येईल. आता आपण पनीर टाकूया थोडस ह्याच्यावर. ओके ओके. आणि मग परत हे बंद करणार. हा आता हे बंद करायचं. मग नंतर तुला कशात ते डिप करायचंय की नाही? नाही काही नाही, काही नाही. हे असं दाबायचं आणि हे चिकटत पण एवढं काही. आणि नाही चिकटलं तर आपण थोडस पाणी लावून घ्या किंवा दुधाची पेस्ट वगैरे लावून काही करून त्याला चिकटवू शकतो. ओके ठीक आहे, आपण हे चिकटवून घेऊया. म्हणजे मग आपल्याला भाजायचंय ना म्हणजे. हो तव्यावरती थोडस तेलाचा ड्रॉप्स टाकून आपण फक्त मग त्याची तयारी करूया. आपण जी मैद्याची पोळी केली आणि त्याच्यामध्ये सगळं भरलं तर ते रेडी झालेलं आहे. आता भाजायचंय बघ. हो आता थोडस तेल लावून घेऊया खालती म्हणजे चिकटणार नाही. बस तुला कायम ना चिकटायची भीती वाटते की ग लागलं तर झळलं तर. त्यामुळे मी तेलावर हात जरा जास्त असतो मला. परतायला लागेल आता. ठीक आहे आपण हे दोन्ही बाजूनी परतून घेऊया. आणि मला वाटतं सुपर्ब आहे, खूप छान होत आलं आता. तर आपण हे असं गोल्डन जसं तिने केलंय तसं करून घेऊ. तुम्ही बघताय खूप सुंदर रंग आलेला आहे. तर करताना फक्त जर आता मंद आचेवरती करायचं, कारण ते मैदा आहे तर ते खुसखुशीत झालं पाहिजे म्हणून. तर आता हे रेडी होतं. तोपर्यंत तुम्हाला साहित्य करते घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्या बाजूलाच आठवण म्हणून लिहून ठेवा की तिला SMS करायचे. थँक्यू. साहित्य आणि कृती. गॉलजेबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी आणि दूध घालून भिजवलेला मैदा, चाट मसाला आणि मीठ घातलेला उकडलेला बटाट्याचं मिश्रण, बारीक चिरलेला पालक, कुस्करलेलं पनीर, किसलेलं मोझरेला चीज, मीठ, तेल, चिली फ्लेक्स आणि चाट मसाला. कृती: प्रथम भिजवलेल्या मैद्याची कणिक घेऊन पोळी दाटून घ्यावी, त्यामध्ये उकडलेल्या बटाट्याचं मिश्रण, बारीक चिरलेला पालक, मोझरेला चीजचा किस, चिली फ्लेक्स आणि पनीर घालून करंजी प्रमाणे पोळी गुंडाळून घ्यावी आणि तेलावर खरपूस भाजून घ्यावी.